डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र देशवासियांचं रक्षण करणाऱ्या भारताच्या वीर जवानांना अहमदनगर शहरातील शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश विरोधी या विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या बांधल्या. अहमदनगर येथील MIRC लष्करी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. या कार्यक्रमास कर्नल अजित पासवान, सुभेदार मेजर जट्राना, सुभेदार सुनील कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. देशाचे रक्षण करताना सैनिकांना कुटुंबापासून तसेच वेळोवेळी होणाऱ्या सण आणि उत्सवापासून दूर राहावे लागते. सैनिकांचा हा त्याग मोठा असून त्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत अशी भावना यावेळी विद्यालयातील पदाधिकारी आणि शिक्षकांनी व्यक्त केली. रक्षाबंधन सण जवानांना घरापासून खूप दूर असल्याने साजरा करता येत नाही. मात्र ही उणीव या कार्यक्रमाने भरून निघाल्याचे शिशु संगोपन संस्थेचे सचिव रतिलाल कासवा यांनी नमूद केले. सीमेवरील जवानांसाठी फिरोदिया विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या लष्करी अधिकाऱ्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आल्या. शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशालेमधील विद्यार्थ्यांना राखी त्यौहारानिमित्त जवानांना राखी बांधण्यासाठी मिलिटरी एरियामध्ये आम्ही घेऊन आलो. मुलांनी जवानांना राख्या बांधल्या. जवान अति उत्साही झाले. जे जवान आपल्या सीमेवर लढतात, धारातीर्थी होतात, त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी हा छोटासा उपक्रम या विद्यार्थ्यांसमोर आम्ही ठेवला. त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला. संस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवते, त्यामध्ये हा एक उपक्रम घेतला. मुलांनाही खूप आनंद वाटला. मिलिटरी एरिया पाहून ते आणखी समजले झाले की त्यांचं जीवन कसं असतं, कसं काय असतं. त्याच्यामुळं ते मुलंही अति उत्साही झाले. तसेच या राख्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तयार केल्या आणि त्या समक्ष या ठिकाणी येऊन जवानांच्या हातामध्ये बांधल्या. हे जवान बॉर्डरवर स्वतःचा जीव धोक्यात घालून ते लढतात, त्यांच्याप्रती उत्तरदायित्व होण्यासाठी म्हणून या राख्या त्यांनी बांधल्या. तसेच काही राख्याचा बंडल हा बॉर्डरवर जवानासाठी बांधण्यासाठी आम्ही मेजर साहेबांच्याकडे दिल्या आणि त्यांनी त्या राख्या पाठवण्याचंही आश्वासन दिलं. हा आज शिशु संगोपन संस्थामधून आज राखी बांधण्याचा आपण मिलिटरीमध्ये एक प्रोग्राम घेतला आहे. त्याच्यात आज आपल्या ज्या मुलींनी स्वहाताने बनवलेल्या राख्या आपण जवानांना बांधल्या आणि त्यांचा जो उत्साह म्हणजे असं आहे की शाळेत आपण जे शिकवतो आणि त्याच्यात अजून आचरण करतो त्याच्यापेक्षा काही जास्त देऊ शकतो, त्याच्यातला हाच एक उपक्रम. आणि आज जो जवानांना जो उत्साह झाला तो बघूनसुद्धा एक अपूर्व आनंद वाटला. आज या ठिकाणी उपस्थित संस्था पदाधिकारी, प्रशालेच्या मान्य मुख्याध्यापिका, माझे सर्व गुरुजन आणि माझे सर्व सैनिक बंधू, माझ्या प्रशालेने यावर्षी राखी बनवणे हा उपक्रम शाळेत आयोजित केला. यात माझ्या सर्व बंधू भगिनींनी खूप छान छान राख्या बनवल्या. मात्र आम्ही सर्वांनी असा विचार केला की आपण या राख्या आपल्या लाडक्या भावाला बांधणारच आहोत, पण देशसेवेसाठी जे सैनिक सदैव तैनात आहे, त्यांना रक्षाबंधनला त्यांच्या घरी जाता येत नाही, त्यांना सुट्टी घेता येत नाही, ते आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी स्वतःचाही विचार करत नाही, मग त्यांचा विचार आपण नको का करायला. म्हणून आम्ही सर्वजण आमच्या आनंदात तुम्हालाही म्हणजे माझ्या या सैनिक भावालाही सहभागी करून घेण्यासाठी, त्यांनाही आनंद देण्यासाठी आज हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम करून देण्याबद्दल अधिकाऱ्यांनी आम्हाला संधी दिली याबद्दल खरोखरच मी त्यांची ऋणी आहे. आज अहमदनगर मिलिटरी कॅम्पने उपस्थित सभी सैनिक बांधव, सविता रमेश विरोध्या प्रशाला के संस्था पदाधिकारी, विद्यालय की मुख्य अध्यापिका और मेरे सभी गुरुजन सभी को मेरा सादर प्रणाम. आज हम यहाँ अपने सैनिक भाइयों को राखी बांधने के लिए उपस्थित है. जय जवान जय किसान यह नारा सुनते ही हम सब लोगों के मन में आत्मीयता जागृत होती है. देश का पोषण और किसान और देश की रक्षा करने वाला जवान, ये दोनों ही देश के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है. हम सब लड़के या अपने सैनिक भाइयों को राखी बांधने के लिए आए हैं और रक्षाबंधन त्यौहार उनके साथ मनाने के लिए आए हैं. जाते जाते यही कहूँगी, इसे समझो ना रेशम का डोर भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया. इसे समझो ना रेशम का डोर भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.